विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्विताय नागाननाय श्रुतियज्ञ विभूषिताय गौरीसूताय गणनाथ नमो नमस्ते। प्रमुख अतिथि व्यासपीठावर येत आहेत। आपण कार्यक्रमाचे स्वागत कराल। मी अतिथींना विनंती करतो की कृपया आपण स्थानापन्न व्हावं। आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करून आणि त्यांच्या पवित्र स्मृतीला स्मरून आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत। प्रथमतः आपल्या सर्वांचं स्वागत। स्वागत या शुभकाला, कार्य त्याजुनी सहस्रापुली एत सर्वही आला। स्वागत या शुभकाला, अंधकार युग लोपून जाईल, नव्या युगाची प्रभात होईल, दिनकर येईल नभी उदयाला। स्वागत या शुभकाला, आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि भारत इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनी या ठिकाणी आपलं स्वागत गीतानं सादर करत आहे। भारत इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनी वंदे त्वां सरस्वती ज्ञानरूपिणीं, रसिकहृदयवीणा झङ्कारकारिणीं। वंदे त्वां सरस्वती ज्ञानरूपिणीं, वंदे त्वां सरस्वती ज्ञानरूपिणीं, सुकविसुकृति यशोदवलवसनशालिनीं।
ऋषि मुनिगण पुण्य वचन रत्न मालिनीं सुकवि सुकृति यशोद वलवसन शालिनीं ऋषि मुनिगण पुण्य वचन रत्न मालिनीं नवरसमय भुवन मह नवरसमय भुवन मह शिल्पकल्पिनीं वंदे वां सरस्वती ज्ञानरूपिणीं वंदे वां सरस्वती ज्ञानरूपिणीं रसिक हृदय वीणा झंकारकारिणीं वंदे वां सरस्वती ज्ञानरूपिणीं प्रज्ञाया ऋतंबरा विश्वतोमुखी प्रतिभाया नवनवीन कल्पनोन्मुखी प्रज्ञाया ऋतंबरा विश्वतोमुखी प्रतिभाया नवनवीन कल्पनोन्मुखी ध्याये त्वां परशक्ति ध्याये त्वां परशक्ति चित्स्वरूपिणीं वंदे त्वां सरस्वती ज्ञानरूपिणीं वंदे त्वां सरस्वती ज्ञानरूपिणीं रसिक हृदय वीणा झंकारकारिणीं वंदे त्वां सरस्वती ज्ञानरूपिणीं वंदे त्वां सरस्वती ज्ञानरूपिणीं वंदे त्वां सरस्वती ज्ञानरूपिणीं। मान्यवरांना विनंती करतो की कृपया आपण क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करावं। आदरणीय भाई वैद्यजी महात्मा भगवतीलाजी विश्वस्त एंट्री गार्डनचे संचालक आदरणीय सुरेशराव जितले दैनिक सकाळचे संपादक आदरणीय श्री यमजी मानकर साहेब महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री गुलाबराव वासकरजी या ठिकाणी महात्मा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करत आहेत। अर्पुनिया पुष्प गुच्छ भाव सुमांसे स्वागत करू प्रेम भरे मान्यवरांसे अर्पुनिया पुष्प गुच्छ भाव सुमांसे ओ प्रिय सामान्य सौजन्य झाली जन आले मने मुग्ध झाली ओ प्रिय सामान्य सौजन्य झाली जन आले मने मुग्ध झाली भाव हरे प्रेम उरे सकल जनांचे भाव हरे प्रेम उरे सकल जनांचे अर्पुनिया पुष्प गुच्छ भाव सुमांचे स्वागत करू प्रेम भरे मान्यवरांचे अर्पुनिया पुष्प गुच्छ भाव सुमांचे ओ आले मांगल्य नव पावलांनी नवे चैतन्य फुले तुफानी ओ आले मांगल्य नव पावलांनी नवे चैतन्य फुले तुफानी मोद हरे प्रेम उरे सकल जनांचे मोद हरे प्रेम उरे सकल जनांचे अर्पुनिया पुष्प गुच्छ
गुच्छ भाव सुमांचे स्वागत करू प्रेम भरे मान्यवरांचे अर्पुनिया पुष्प गुच्छ भाव सुमांचे अर्पुनिया पुष्प गुच्छ भाव सुमांचे अर्पुनिया पुष्प गुच्छ भाव सुमांचे। महात्मा फुले मंडळाला 50 वर्षे पूर्ण झाली। महात्मा फुले मंडळ सुवर्ण महोत्सव वर्ष साजरे करत आहे। या मंडळाच्या वाटचालीविषयी मंडळाचे काही जे काही उपक्रम आहेत, भविष्यात काही उपक्रम मंडळ करू इच्छितं, तर याबद्दल आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगतायत महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष श्री गुलाबराव रासकर। अच्छा, समारंभाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री, तसे पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर व राष्ट्र सेवा दलाचे, तसेच इतर काही सामाजिक संस्थाचे सुद्धा अध्यक्ष माननीय श्री भाई वैद्य, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तज्ज्ञ व पुणे विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर नरेंद्र जाधव, प्रमुख पाहुणे महात्मा फुले मंडळाचे महात्मा फुले वस्तीगृहाचे विश्वस्त एम्प्रेस गार्डनचे संचालक आणि गुलाबाचे फुलाचे उत्पादक माननीय सुरेश रावजी पिंगळे, सकाळचे संपादक दैनिक सकाळचे संपादक माननीय इमाजी मालकर आणि आदरणीय मान्यवर बंधू भगिनींनो, आजचा हा आपला दिवस महात्मा फुले मंडळाला गेले 50 वर्ष झाले असल्यामुळे आम्ही मंडळाने काही उपक्रम राबवण्याचे ठरवले होते। त्यातील पहिला उपक्रम म्हणजे आमचा हा महात्मा फुलेचा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करायचा। अशी तज्ज्ञ व्यक्ती आम्हाला पाहिजे होती, त्याप्रमाणे आम्ही त्या शोधत असताना आमच्या डोळ्यासमोर पुणे विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर नरेंद्र जाधव हे होते। त्यानुसार आम्ही त्यांना पुणे विद्यापीठाशी संपर्क साधला व त्या ठिकाणी आम्ही सरांची भेट घेतली। त्यांनी जो आमचा पुरस्कार महात्मा फुलेंचा पुरस्कार घेण्याच्या आनंदाने मान्य केले आणि त्यानुसार आम्ही मग त्या पुढच्या कार्यक्रमाला लागलो आणि तोच पुरस्कार आम्ही आज 27/12/2007 देत आहोत। त्यांचा त्यांनी ते स्वीकार करायचं ठरवलंच, पण तो दिवस आज उजळलेला आहे। मला सांगायचं एवढंच, आम्ही हा पुरस्कार महात्मा फुले मंडळाचा पहिल्यांदाच देत असून तो का देत आहे याचं कारण असं, आम्हाला महात्मा फुलांचे विचारामध्ये बसलेले, त्यांच्या तत्वात बसणारे, त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात बसणारे असे महान विद्वान अशी व्यक्ती मिळाल्यामुळे आज आमच्या महात्मा फुले विचारांचा आणि सर्वांचा हा विजयच आहे असं मी समजतो। महात्मा फुले मंडळ हे जरी लहान असलं तरी पण 50 वर्ष ते तग धरून आहे, परंतु त्याची काही डेव्हलपमेंट नाही। त्या डेव्हलपमेंट करता आम्ही आता प्रयत्न चालू केले तेव्हा पहिलाच आमचा हा प्रोग्राम जो आहे ते महात्मा फुलेंचा पुरस्कार देऊन पुढची चाल चालू करायची। हे अतिशय वेगळ्या मार्गातून पुढे आलेलं आहे। सामाजिक बांधिलकीच्या नदीतून हे पुढे येण्याचं कारण असं की कारण परिस्थिती अशी की ज्यावेळेस 1900 समाजातली काही मंडळी एकत्र आली आणि त्यांनी हे महात्मा फुले मंडळ सन 1958 साली स्थापन केलं। मंडळाचे उद्दिष्ट त्यांनी त्यावेळेस तात्पुरते ठरवली होती। प्रथम त्यावेळी फक्त प्रत्येक महिन्याला मीटिंग घ्यायची आणि त्या मीटिंगमध्ये आपला जे काही प्रोग्राम आहे तो ठरवायचा असं कार्यक्रम। पुढे नंतर त्यांनी काही
फुकट अन्नदान केलं, काही सामुदायिक विवाह चालू केले. आणि सांगायचं म्हणजे असं की पुढे असे होता होता लोकांच्या गाठीभेटी वगैरे जास्त वाढत चालल्या आणि समाजामध्ये जे काही अंधश्रद्धा होती ते नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला या मंडळाने. विशेष म्हणजे सांगायचं असं 1960 साली ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते त्यावेळी या मंडळाने महात्मा फुले यांचं तैलचित्र पुणे विद्यापीठामध्ये लावण्याचं काम याच मंडळाने केले. आणि त्यावेळी त्यावेळी त्या म्हणजे फोटोला प्रत्येक वर्षी पुणे महानगरपालिकेचे महापौर यांच्या हस्ते तिथे हार घातला जातो. आणि ते म्हणजे पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या समक्ष असा हा कार्यक्रम त्यावेळेस तो घेण्यात आला. नंतर पुढे महात्मा फुलेंची पुण्याची सतत चालू केली. 1986 साली याच मंडळाने महानगरपालिकेमध्ये जे मोठा पुतळा जे उभारलेला आहे तर या मंडळाचं त्यात सर्वस्व आहे. अशावेळी या मंडळाने बहुतेक बरीचशी कामं केलेली आहेत आणि काही कामं म्हणजे जे आहेत ते आता कार्यवाही झालेले आपल्याला तर जाणून जरी राहिलं असलं 50 वर्ष झाले ते पण प्रगती अशी काही नाही. आमच्या या मंडळाने आतापर्यंत मंडळाचं आरटी मंडळाचं भूतेका वगैरे परंतु त्यात अशी वाढ अशी केलेली तर ती वाढ आम्हाला यापुढे थोडीशी करायची काहीतरी प्रगती करेल शैक्षणिक क्षेत्र म्हणा इतर क्षेत्र म्हणा तर त्या दिशेने आमचा हा प्रयत्न चालू आहे. आता सुरुवातीला आम्ही जे ह्या मंडळाने ठरवलं आहे की जर काहीतरी प्रोग्रेस आपल्याला दाखवला पाहिजे म्हणून प्रथमच आम्ही पुरस्कार देऊन म्हणजे पुढचे वाटचाल करीत आहोत. त्यानंतर आम्हाला शैक्षणिक क्षेत्र निवडायचे आहे इतर काही सांस्कृतिक भवन वगैरे करायचे आहे लोकांच्या इंटरनेट जनजागृती निर्माण करायची अशी बरीच कामं करायची. पण अशा वेळेला परिस्थिती अशी की आमच्याकडे काही म्हणजे फार मोठी धन दौलत नाही मंडळ अतिशय गरीब आहे मंडळ अतिशय अगदी जे काही दानशूर व्यक्ती आहे समाजामध्ये त्यांच्याकडून पैसे घेऊन करत असतं. आता मंडळाने नुकतीच जागा घेतलेली आहे त्याला देखील दानशूर लोकांनी पैसे दिलेले आहेत आणि पुढे आम्हाला जागा घ्यायचे काही कार्पोरेशनच्या काही मोकळ्या शाळा आहेत त्यासुद्धा आम्ही त्यांना मागणी केलेली आहे किंवा तुमच्या शाळा ज्या आहेत आता सोमवारपेठला आम्हाला तुम्ही चालवा द्या म्हणजे आम्ही महात्मा फुलेंच्या नावाने ते शाळा आम्ही चालू. तर त्यांनी ते सांगितलं की आता कोर्टाच्या नियमानुसार ते काय देता येत नाही त्यामध्ये टेंडर सिस्टीमने ते आम्हाला देता येते तुम्ही अर्ज करा तुमचा नंबर लागला तर आम्ही तुम्हाला देऊ. अशा वेळेला आम्हाला थोडंसं खटकलं तरी पण आम्ही थांबलो नाही. आम्ही ज्या पुण्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आरक्षणच्या जागा असेल त्या त्या ठिकाणी कार्पोरेशनच्या ज्या जागा असेल त्या त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि नुकतीच आम्हाला एक कात्रजला एक जागा मिळालेली आहे सर्व नंबर 74 मध्ये 1.5 एकर जागा अगदी बेस्ट लोकेशन असलेली जागा आहे आणि त्या जागेला अद्याप कुणी मागणी केली. आम्ही आमची फाईल लगेच कार्पोरेशन दाखल केली. आता आज उद्या ते आम्हाला काय निर्णय देत आहेत ते आम्हाला पाहायचे आहे. असं असलं तरी काही वादातीत जागा आहेत. उदाहरण सांगायचं असं की बुधवारपेठमध्ये भिडेवाडा भिडेवाड्याचा प्रश्न गेले बरेच दिवस उत्तर पडलाय तो वाडा जो आहे तो जर आम्हाला महात्मा फुले मंडळाने दिला तर आम्ही सावित्रीबाई फुलेंच्या नावाने सुद्धा केव्हाही प्रायमरी शाळा चालू करू. पण ते होत नाही कारण आम्ही मागणी करतो आम्ही सार्वजनिक म्हणजे आमचा कुठला उद्देश स्वतःचा नसतो हे मंडळासाठी कष्ट करायचे असतं मंडळासाठी मंडळ पुढे कसं येईल कारण आता परिस्थिती अशी की मंडळ देखील सक्षम झालं पाहिजे कारण आपला भारत देश जर पुढे जात असेल तो जर होत असेल तर मंडळ बाजूराम चालणार नाही. मंडळातील जी काही उपक्रम आहेत ते थोडेसे बाजूला ठेवून नवीन उपक्रम राबवले पाहिजेत आणि मंडळाचं वेगळं असं हे चित्र उमटलं पाहिजे. पण त्याकरता काही जुनी मंडळी आता आमच्या मंडळातून देखील काही जवळ 50 लोक गेलेले आहेत त्या जुन्यापैकी जे आहेत ते आमचे भगवानराव डोकेसर आहेत ते आम्हाला बहुमत सहाय्य करतात मंडळाला आदर्श मार्गदर्शन करतात त्यांचं आम्ही मार्गदर्शन घेत असतो. परंतु तरुण पिढीने आमच्याकडे आकर्षित झालं पाहिजे. आता आकर्षित व्हायचं म्हणजे मंडळाकडे आकर्षित होणं म्हणजे त्या मंडळाचं काहीतरी त्यांना लागलं पाहिजे कारण मंडळ जर काही नसेल तर कुणी आकर्षण होणार नाही. अशा करता आम्हाला मंडळाला शाळा काढली पाहिजेत बाकीची इतर उपक्रम चालू केली पाहिजेत तरच ते मंडळ टिकून राहील. 50 वर्ष राहिलं पण पुढे 50 वर्ष किंवा 150 वर्ष काय राहील तेच राहील पण आता जर आम्ही केलं नाही तर आम्हाला पुढची पिढी बसू देणार नाही. तुम्ही काय केलं मंडळ स्थापन केलं निश्चित केलं बैठक घेतल्या मीटिंग घेतल्या सहली काढल्या सरळ केलं पण पुढच्या दिशेने काय केलं आमच्या दिशेने काय तुमच्या मंडळात आम्ही सभासद होऊ कशा करता तुम्ही काय तुम्ही उपक्रम राहता मीटिंग घेता अंक घेता नाही
तर त्याकरता आम्हाला अतिशय उज्ज्वल असं भवितव्य निर्माण करायचं आहे आणि त्याकरता आम्हाला तरुण मनाची तरुण लोकांची फार जरूर आहे. त्यांनी आमच्याकडे आकर्षव मंडळ फार चांगलं आहे. मंडळात संपूर्ण ऑडिटिंग होत असतं. मंडळात जो काही रक्कम येते ती अतिशय व्यवस्थित रीतीने बँकेत ठेवली जाते आणि ठेवलेल्या रकमेवर जे रक्कम येईल ती रक्कम बँकेत आम्ही फिक्स्ड डिपॉझिट ठेवून त्याच्यावर येणाऱ्या व्याजातून आम्ही पुस्तक वाटप यशस्वी वगैरे बाकीचे उपक्रम राबवत असतो आणि त्या उपक्रमावर आमचं हे चालू असतं. तेव्हा सांगायचं म्हणजे असं की मंडळाची कॅपॅसिटी म्हणजे उत्पादक शक्ती वाढवली पाहिजे तर ते मंडळ हे होऊ शकेल. तेव्हा मला विनंती अशी करायची की वा मंडळ हे लहानच आहे पैशावाला नाही तर अशा मंडळाला आपल्या समाजातील इतर समाजातील जर लोकांनी आम्हाला एक फंड आम्ही उभारला त्या फंडाला मदत केली तर आमचं मंडळ जरूर पुढे जाईल आणि दुसरं नवीन नवीन उपक्रम राबवेल अशी मला आशा वाटतो. त्या अशा दिनीने जर आम्हाला कोणी मदत केली तर ती आम्ही घेऊ आणि द्यावी अशी मी आशा करतो. माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. मंजिल उन्हीं को मिलती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. मित्रांनो, आपल्यासमोर बसलेले जेवढे मान्यवर आहेत त्यांचे हौसले बुलंद होते आणि म्हणून त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये सफल असे भरारी घेतलेले आहे. तर या बहुआयामी अशा व्यक्तिमत्वांचा थोडक्यात परिचय आपण या ठिकाणी करून घेत आहोत. प्रथमतः आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भाई वैद्य यांचा परिचय करून देत आहेत मंडळाचे विश्वस्त दिगंबर आला. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे सत्यमूर्ती माननीय डॉक्टर धनंजय जाधव कुलगुरू पुणे विद्यापीठ तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भाई वैद्य माजी गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच आजच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे असलेले माननीय सुरेशराव टिवळे साहेब तसेच माननीय यमाजी मालकर साहेब आज आणि उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनी तसेच पुण्यातील निळ्या संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहिले. पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भाई वैद्य यांचा परिचय मी थोडक्यात करून देत आहे. संपूर्ण आयुष्य ज्यांनी पुण्यामध्ये घालवले असे ते माननीय भाई वैद्य यांना कोण ओळखत नाही असो. ते राष्ट्र सेवा दल या संस्थेचे स्थापनेपासून कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम पाळले. त्याचप्रमाणे त्यांनी अध्यक्षपद सुद्धा भूषविले आहे. तसेच ते पुणे महानगरपालिका माजी महापौर आहे आणि महाराष्ट्र राज्य या गृहराज्यमंत्रीपद म्हणून त्यांनी भूषविले आहे. तसेच संपूर्ण आयुष्य त्यांनी समाजवादी पक्षाचे काम करण्याकरता घालवले आणि त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल नितांत असल्यामुळेच त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ याचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ याचे कृषी विद्यालय पुणे येथे अनेक वेळा विद्यार्थ्यांना पूर्वपूर्ण मार्गदर्शन केले आहे. त्यांनी अनेक संस्था पदाधिकारी म्हणून काम केले आहे. तसेच आरोग्यसेना या संस्थेचे ते अध्यक्ष म्हणून काम करत आहे. संपूर्ण भारतभर त्याचा प्रचार करीत आहे. यांचा परिचय मी आपल्यामुळे थोडक्यात करून दिला आहे. आता त्यांचा सत्कार महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष माननीय गुलाबराव आटकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मंडळाचे अध्यक्ष श्री गुलाबराव आटकर. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय सुरेशरावजी पिले यांचा या ठिकाणी परिचय मंडळाचे संस्थापक सदस्य प्राध्यापक डोके सर करून देत आहेत. डोके सर, आज आपण आपल्या आजच्या या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुरेशरावजी तुंबळे यांचा परिचय पाहत आहोत. ते महात्मा फुले वसतिगृहाचे विश्वस्त आहेत. त्यांचं शिक्षण BSC पर्यंत झालेले आहे. त्या काळामध्ये BSC उत्तम मार्क मिळाल्यामुळे त्यांचा IS ला जाण्याचा विचार होता. मात्र घरची भरपूर बागायती शेती असल्यामुळे त्यांच्या वडिलांच्या सल्ल्यानुसार त्यांनी तो विचार बदलला आणि शेती व्यवसायामध्ये लक्ष घातलं. आणि मग 1964 सालापासून त्यांनी गुलाबाची उत्तम अशा प्रकारची बाग सुरू केली. आणि आपणा सर्वांना माहितीच आहे
की पिंगळे नर्सरी ही नर्सरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि त्यांच्या नर्सरीने जर तुम्ही कधी भेट दिली तर तुम्हाला असं लक्षात येईल की त्या ठिकाणी जवळजवळ 1000 गुलाबाची रोपं वेगवेगळ्या प्रकारची अशी आहेत आणि त्यानिमित्ताने अनेक वेळा परदेशी सुद्धा त्यानंतर जाणं होतं असो। त्याशिवाय ते इम्प्रेस गार्डनच्या कमिटीवर सुद्धा 20 वर्ष काम करताहेत। आता त्यांच्या त्या गुलाब पुष्पाच्या नर्सरीच्या कामाबद्दल मध्यंतरी काही दिवसापूर्वीच त्यांना कॉर्पोरेशनतर्फे जयंतराव टिळकांचा पुरस्कार दिला गेला। त्या पुरस्कारामध्ये 25,000 रुपये त्यांना दिले गेले। ते त्यांनी लगेच अंधशाया आणि वसंत जखन मालेला वाटून टाकले आणि त्यांना काही पुस्तकं दिली गेली असो। तर अशा तऱ्हेचे आपल्याला सुरेश पिंगळे हे प्रमुख म्हणून आपल्या ह्या कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत आणि नरेंद्र जाधव यांचा म्हणजे आपल्या कुलगुरूंचा परिचय सुद्धा आमचे सुरेशराव पिंगळेच यानंतर करून देणार आहे। आता सुरेशराव पिंगळे यांचा सत्कार ॲडव्होकेट रंगनाथ ताटे आमच्या मंडळाचे विश्वस्त हे करत आहेत। नरेंद्र जाधवांच्या भाषणासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्यांचं भाषण जास्तीत जास्त वेळ आपल्या सर्वांना ऐकायचं आहे, त्यामुळे त्याच्या अगोदरचे सगळेच कार्यक्रम अगदी थोडक्यात आम्ही उरकत आहोत। धन्यवाद। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सुरेशराव पिंगळे यांचे सत्कार मंडळाचे विश्वस्त ॲडव्होकेट रंगनाथ ताटे हे सॉल श्रीफळ आणि पुष्पभूषण करतात। माननीय यमाजी मालकर सर यांचा परिचय या ठिकाणी विश्वस्त श्रीकांत फुले हे करून देत आहे। नमस्कार। आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित बंधू भगिनी, ह्या समोर सुवर्ण महोत्सवी वर्षातील पहिल्या कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत। आज प्रमुख उपस्थित श्री यमाजी बाळाजी मालकर यांचा हा अल्प परिचय। सन 1984 साली मराठवाडा दैनिकाद्वारे श्री मालकर यांनी पत्रकारितेचा प्रारंभ केला, त्याला 23 वर्ष पूर्ण झालेली आहे। 5 ऑगस्ट 2000 ते जुलै 2005 पर्यंत त्यांनी औरंगाबाद सकाळमध्ये कार्यकारी संपादकाची जबाबदारी सांभाळली। त्यावेळी पाणी, पर्यावरण, ऊर्जा यावर लेखन तसेच मराठवाड्यात शेती व नागरी वस्ती जलफेर भरणावर जनजागरणात सहभाग तसेच स्वच्छ सुंदर औरंगाबाद ही मोहीम आहे। जुलै 2005 पासून पुणे सकाळ आवृत्तीचे संपादक म्हणून ते कार्यरत आहे। शेती, ग्राम सुधारणा याविषयी ताम्रपत्र या सदरात आदर्श गावातील सामूहिक प्रयत्नांची दखल तसेच 2000 ते 2007 मध्ये डेडलाईनमध्ये लेखन केले। सफर युरोप ही वृत्तमालिका आणि ताज्या घडामोडीवर आजकाल हे स्तंभ लेखन हे त्यांच्या आदर्श लेखनातील प्रत्यय। उद्योगपती करमचंद थापर यांचे इंग्रजी चरित्राचा मराठी अनुवाद यशकाथा मराठवाड्याच्या तसेच डेडलाईनचे प्रकाशन श्री मालकर यांनी केले। सन 2000 मध्ये जर्मनीतील दर युरोपा या आंतरराष्ट्रीय मुद्रण प्रदर्शनात सकाळतर्फे सहभागी झाले, त्यावेळी इतर युरोपीय देशांना त्यांनी भेट दिली। 2007 मध्ये ग्लोबल वॉर्मिंग याविषयी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सिंगापूर येथील कार्यशाळेत त्यांचा सहभाग होता। पत्रकारितेतील योगदानाबद्दल श्री मालकर यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले। कामगारविषयी पुणे जिल्हा पत्रकार संघ व पुणे इंडस्ट्रीजतर्फे पुरस्कार, त्यानंतर कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे पुरस्कार आणि परळी वैजनाथ येथील ज्येष्ठ कार्यकर्ते सुवालाल वाटेकर यांचे स्मरणार्थ 2005 चा पत्रकारिता पुरस्कार त्यांना मिळाला। आजही
त्यांचे चौथे लिखाण चालू आहे, विशेषतः स्वच्छ सुंदर पुणे, कचरा निर्मूलन आणि पुणे वाहतूक व्यवस्था याबद्दल जागृती जनजागरण चालू आहे, असे हे बहुरंगी चतुरस्थ व्यक्तिमत्व म्हणजेच श्री यमाजी बाळाजी मालकर। जय ज्योती, जय क्रांती। आमचे मंडळाचे उपाध्यक्ष श्री दिलीप करके यांनी श्री मालकर यांना पुष्पगुच्छ, श्रीफल आणि शाल देऊन सत्कार करावा की नाही। स्वरूपामध्ये आपण फक्त नाव मी घेतोय, त्यांचा सत्कार त्या ठिकाणी होतोय। या ठिकाणी अल्लाना इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक एकनाथ खेळकर या ठिकाणी आलेले आहेत, तो की त्यांचाही त्या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका अपर्णाताई डोके या ठिकाणी उपस्थित आहेत। मी या ठिकाणी डीटी भुजबळ यांना विनंती करतो, त्यांचाही या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा। अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे प्राध्यापक रामनाथ चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही श्री झगडे हिशोब तपासणीस यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा। स्वातंत्र्य सैनिक चंद्रकांत बोराटे या ठिकाणी उपस्थित आहेत, मी श्री दीपक जगताप यांना विनंती करतो की कृपया आपण त्यांचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सत्कार करावा। महत्वाचं म्हणजे नेहमी भाऊचे लहानपणापासूनचे मित्र चंद्रकांत उर्फ तात्या बोराटे उपस्थित झाले, धन्यवाद। श्री समाजातील नेते दुसरे आपल्या ठिकाणी मधुकर नेरफराके सगळ्या ठिकाणी उपस्थित आहे, मी माऊली गिरीवंडा विनंती करतो की कृपया आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं। सिंह कवयित्री इंदुमती लांडगे या ठिकाणी उपस्थित आहेत, मी विश्वस्त सुधाकर आरो यांना विनंती करतो की आपणही त्यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। सर्वच या ठिकाणी उषाताई भगत उपस्थित आहे, त्यांचाही डोके सरांना विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। सर्वच मान्यवर या ठिकाणी बसलेले आहेत, आपापल्या क्षेत्रातील नामांकित आहेत, प्रसिद्ध आहेत। पिंपरी चिंचवड ओबीसी सेलचे अध्यक्ष श्री हनुमंत माळी या ठिकाणी आलेले आहेत, मी श्रोत ॲडव्होकेट ताठे यांना विनंती करतो की आपण त्यांच्या ठिकाणी सत्कार करायचे। पाठीमागे प्रजू आलात काका, आपण आपल्या हस्ते सगळ्यांच्या ठिकाणी जगवी काका आणि आलात काका सगळ्यांचाच या ठिकाणी पुष्प प्रेमाचं प्रतीक पुष्प देऊन स्वागत करतायत। मंडळाचे विश्वस्त दिगंबर आला आणि हिशोब की आयुष्याच्या वळणावर आपल्याला अनेक माणसं भेटतात, पण आयुष्याला वळण लावणारी फार थोडी माणसं भेटतात, आणि त्यामध्ये आहे आजचे सत्कार मूर्ती डॉक्टर नरेंद्र जाधव। या व्यक्तिमत्वाबद्दल महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात ते प्रसिद्ध आहेत, त्यांच्याबद्दल मी बोलणं या ठिकाणी उचित होणार नाही, तर त्यांच्याविषयी परिचय करून देत आहेत महात्मा फुले वसतिगृहाचे विश्वस्त आदरणीय सुरेशरावजी पिंगळे। आपण आता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करतोय, या ठिकाणी डॉक्टरांचा परिचय करतायत सदाशिवरती सुरेशराव पिंगळे।
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून म्हणजे तत्काळ होते डॉक्टर नरेंद्र जाधव या माझी माणसं मंडळाचे अध्यक्ष तास्कर साहेब तांजे पिंगळे इतर मान्यवर बंधूंना आणि भगिनींना वस्तुत मला नरेंद्र जाधवांच्यावर भरपूर बोलायचं होतं पण मागाशी भगवानराव डोक्यांनी सूचना अशी केली की भाषण तुम्ही कमी करा त्यांना बोलण्याची संधी आपण जास्त देऊया तरी पण नरेंद्र जाधव पुण्यामध्ये आल्यापासून त्यांनी युनिव्हर्सिटीमध्ये ज्या सुधारणा केलेल्या आहेत आणि पुण्याच्या सांस्कृतिक जीवनामध्ये जे काम फार धडाडीने करतायत त्याचा उल्लेख केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार तुम्हाला सगळ्यांना हे माहितीच आहे की ते जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ आहेत रिझर्व्ह बँकेमध्ये फार उच्च पदावर ते काम करत होते आजही अफगाणमध्ये त्यांच्या सेंट्रल बँकेचे समुपदेशक म्हणून ते काम करतात आणि त्याच्याही पेक्षा साहित्यिक म्हणून देखील महाराष्ट्रामध्ये त्यांची चांगली ओळख झालेली आहे मध्ये निळकोनी त्यांचा उल्लेख केल्याप्रमाणे मराठी माणूस मराठी साहित्य आणि मराठी संस्कृती जोपर्यंत जिवंत राहील तोपर्यंत ज्याप्रमाणे श्यामच्याई राहणार आहे त्याच पद्धतीनं नरेंद्र भाऊंचे बाप आमचा बाप आणि आम्ही ते जिवंत राहणार आहे ते निश्चितच खरं तर नरेंद्र भाऊंची ओळख करून देताना डॉक्टर नरेंद्र जाधव अशी ओळख करून देणं हे चुकीचं होणार आहे डॉक्टर नरेंद्र दामोदर जाधव अशीच त्यांची ओळख करून द्या कारण त्यांच्या जीवनामध्ये किंवा तुमच्या आमच्या जीवनामध्ये देखील एक आदर्श व्यक्तिमत्व हे दामोदर रुंदजी जाधव यांचं होतं आणि त्यांनी त्यांना जे संस्कार दिले ते संस्कार त्या पुस्तकामध्ये कदाचित आपल्यापैकी काहींनी ते पुस्तक वाचलेलं असेल त्या पुस्तकामध्ये फार सोप्या भाषेमध्ये आणि तुम्हाला समजणाऱ्या साध्या शब्दामध्ये ते त्यांनी वर्णन करून सांगितलं त्यामध्ये मला त्यांचं एकच वाक्य फार आवडलेलं आहे ते मी मला वाटतं तुम्हाला वाचून दाखवलं ते जेव्हा अमेरिकेमध्ये गेले होते आणि तिथं पदव्युत्तर शिक्षण घेत होते आणि त्या क्षेत्रामध्ये देखील त्यांनी अत्यंत उच्च दर्जाचं यश संपादन केलं होतं आणि सर्वोत्कृष्ट परदेशी विद्यार्थी म्हणूनही त्यांचा सत्कार तिथे झाला होता आणि आपल्याला कधी माहीत नसेल त्यांनी PhD मिळवताना जो मार्कांचा उच्चांक केलेला आहे तो आजही कोणी मोडलेला नाही त्या ठिकाणी अमेरिकेत जाण्यापूर्वी त्यांचे वडील त्यांना म्हणाले होते तू जो अभ्यास करशील संशोधन करशील त्याचा रस्त्यावरच्या सामान्य माणसाला उपयोग होणार नसेल तर ते सगळं झूठ आहे आणि ही त्यांची जी मनाची धारणा होती ती धारणा त्यांनी किती उत्तम तऱ्हेनं आपल्या आयुष्यामध्ये जपलेली आहे याच्याविषयी मी आणखी दोन अवतरणं वाचून दाखवणार आहे त्यांची ओळख करून देताना मला फार आनंद होतो की ते पुस्तक मला पुन्हा पुन्हा वाचावं लागलं आज सकाळी ते पुस्तक वाचत असताना दोन अवतरणं मला जी फार चांगली वाटली ती मी तिथे उद्धृत करू इच्छितो एक अवतरण आहे वसुंधरा जाधव यांचं त्यांच्या पत्नी आणि दुसरं अवतरण आहे अपूर्वा जाधव कुमारी अपूर्वा जाधव ती त्यांची कन्या त्यांची PhD झाली त्यावेळेस वसुताई तिथे होत्या आणि साधारणपणे आपल्याला माहीत आहे की अमेरिकेला गेलेली माणसं एकदा PhD झाली पोस्ट ग्रॅज्युएशन झालं की तिथेच लख्ख पगारची नोकरी घेऊन राहतात वसुताई त्यांच्या लेखामध्ये वसुंधरा जाधव त्यांच्या पत्नी त्यांच्या लेखामध्ये म्हणतात नोकरीच्या अनेक संधी चालून आल्या पण हे वाक्य फार महत्वाचं आहे मातृभूमी आणि आई वडील यांना पर्याय नसतो ही आम्हा दोघांची धारणा असल्यामुळे डॉक्टरेट मिळाल्यानंतर आठवड्याभरातच आम्ही चंबू गाबाळे आवडून मुंबईला परतलो हे घेण्यासारखं आपल्या देशाविषयी आपल्या लोकांच्याविषयी आणि आपल्या समाजाविषयी जी आपुलकी आणि आत्मीयता ह्या एका वाक्यामध्ये दिसते ती फारच महत्वाची आहे त्यांची लेख ती आई आणि वडिलांच्या पेक्षा दोन पावलं पुढे आहे ती अमेरिकेमध्ये आत्ता पोस्ट ग्रॅज्युएशन करते आणि केवळ 3 महिन्याकरता किंवा 6 महिन्याकरता मला वाटतं हिंदुस्थानात आलेले आहे आणि वडील पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आणि सुंदर बंगल्यामध्ये राहत आहेत तिथे ती त्यांच्या बंगल्यामध्ये राहत नाही आहे ती आमट्यांच्या आश्रमामध्ये राहते
ती राणी भंग आणि अभय भंग यांच्याकडे एक महिना राहायला गेली आहे आणि आज ती गड चिरवलेला आहे. ती तिच्या लेखामध्ये म्हणते, माझ्या पूर्वजांवर इतरांच्या पूर्वजांनी अत्याचार केला म्हणून मी सध्याच्या भारतीयाबद्दल आकाश धरणार नाही. माणुसकी हा धर्म मानणारी मी भारतीय वंशाची जागतिक नागरिक आहे. तिनं ग्लोबल सिटिझन हा शब्द वापरलेला आहे किंवा अशा या परंपरा त्यांच्या घरामध्ये आहे आणि त्या मला वाटतं आपल्या सगळ्यांना अतिशय आदर्श अशा परंपरा आहे. आणि त्यांचा सत्कार करताना महात्मा फुले मंडळांनी त्यांना महात्मा फुले पुरस्कार दिला की चांगली गोष्ट तर खरीच आहे, परंतु त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना त्यांनी खुलासेवार त्यांच्या चरित्रामध्ये त्यांच्या वडिलांच्या चरित्रामध्ये लिहिलेल्या आहेत. माझी आपल्याला विनंती आहे की आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक मराठी इतिहासाच्या वाङ्मयामध्ये उत्तम दर्जाचं रेकॉर्ड केलेलं पुस्तक आहे. आत्तापर्यंत मला वाटतं 33 ते 35 आवृत्त्या त्याच्या झालेल्या आहेत. नुकतीच प्रसिद्ध झालेली आवृत्ती 1 लाख प्रतींची झालेली आहे. ते पुस्तक केवळ आपणच नव्हे तर आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना द्यायला पाहिजे, आपल्या मुलांना वाचायला द्यायला पाहिजे आणि त्यातनं ही जी मुक्ताफळं आहेत, हे जे संदेश आहेत ते आपल्या आयुष्यात घेण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. आणि तरच मला वाटतं आपण त्यांना जो महात्मा फुले पुरस्कार देत आहोत त्याचं खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये आपण अंगीकार केला आहे. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाला निरोप येणार होते. 2 दिवसापूर्वी मंडळाचे अध्यक्ष गुलाबराव भास्कर आणि मी निळूभाऊंकडे गेलो होतो. तर निळूभाऊंनी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्याबद्दल एक वाक्य म्हटलं तिथं की माझ्या नरेंद्र भाऊचा हा कार्यक्रम आणि मी त्या कार्यक्रमाला नाही असं होणार नाही. आज 3:30 पर्यंत निळूभाऊंच्या मनामध्ये असं होतं की मी कार्यक्रमाला येणार, परंतु त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते येऊ शकलेले नाही. परंतु त्यांचं वाक्य अतिशय म्हणजे ते आतून बोलत होते की माझ्या नरेंद्रचा कार्यक्रम आणि मी तेथे नाही असं होणार नाही. मी सगळे कार्यक्रम रद्द करेल पण माझ्या नरेंद्रचा कार्यक्रम मी रद्द करणार नाही. परंतु त्यांची प्रकृती साथ देत नसल्यामुळं ते कार्यक्रमाला आज येऊ शकलेले नाही, पण त्यांच्या भावना आपण या ठिकाणी जाणू शकतो. मित्रांनो, असं हे महान व्यक्तिमत्व, बहुआयामी व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आपल्याला सत्कारमूर्ती म्हणून लाभलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भाई वैद्यजी यांना विनंती करतो की डॉक्टर जाधव यांचा यथोचित गौरव आपल्या हस्ते या ठिकाणी करावा. या ठिकाणी शॉल श्रीफळ स्मृतीचिन्ह मानपत्र महात्मा फुलेचा पुठा आणि ₹5,000 महात्मा फुलेचा पुठा. डॉक्टर नरेंद्र जाधव यांचा यथोचित सत्कार महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्यजी, सुरेशराव पिंगळे या माझे मालकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होत आहे. धन्यवाद सर. मंडळाला अतिशय आनंद होत आहे की अशा व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी सत्कार करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. यानंतर मी व्यासपीठावरील
मान्यवरांना एकेकाला विनंती करणार आहे की आपलं मत थोडक्यात या ठिकाणी व्यक्त करायचे. महात्मा फुले मंडळाच्या व्यासपीठावरील ज्यांचा आत्ता महात्मा फुले पुरस्कार देऊन यथोचित गौरव करण्यात आला, अतिशय योग्य व्यक्तीची निवड या ठिकाणी या पुरस्कारासाठी करण्यात आली, ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नरेंद्र जाधव, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भाई वैद्य, महात्मा फुले वस्तुगृहाचे विश्वस्त सुरेशराव पिंगळे, या मंडळाचे अध्यक्ष गुलाबराव रासकर, श्री चांगदेव पिंगळे, भगवानराव डोके, माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व प्रमुख व्यक्ती आणि बंधू भगिनी, मी सर्वप्रथम डॉक्टर नरेंद्र जाधव यांचं या पुरस्काराबद्दल अतिशय बहुमोल असा हा पुरस्कार आणि महात्मा फुले मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त देण्यात आलेला पुरस्कार, हा पुरस्कार त्यांना मिळाला त्याबद्दल आपल्या सर्वांतर्फे त्यांचं अभिनंदन करतो आणि महात्मा फुले मंडळाला धन्यवाद देतो की त्यांनी 50 वर्षाच्या प्रवासानंतर या प्रकारचा पुरस्कार करण्याचा निश्चय केला. मला असं वाटतं की या मंडळाने एक नवीन सुरुवात करण्याचा निर्णय आजपासून घेतलेला आहे. ती सुरुवात अशी आहे, मी सहज या मंडळाचा परिचय वाचत होतो, मला माझ्या या परिचयाविषयी या मंडळाच्या परिचयाविषयी थोड्या संमिश्र भावना माझ्या मनामध्ये निर्माण झाल्या. म्हणजे आतापर्यंत मंडळाने नेमकं कुठलं काम केलेलं आहे, कुठलं काम करायचं आहे आणि आता या ठिकाणी जे मनोगत व्यक्त केलं की आम्ही या ठिकाणी या प्रकारचा पुरस्कार का सुरू करतो आहोत, तो या स्वरूपाचा कार्यक्रम आम्हाला का करावा वाटला, हे जे मनोगत या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर आलेलं आहे त्याच्याकडे मी आपलं सगळ्यांचं लक्ष वेधणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या परिचयामध्ये सुवर्ण महोत्सवाच्या वर्षानिमित्त जी प्रस्तावना या मंडळाने दिलेली आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांची शिकवण, बहुजन समाजाच्या उन्नतीबद्दलचे त्यांचे विचार सर्व थरातील माणसांपर्यंत पोहोचलेले नव्हते म्हणून या मंडळाची स्थापना झालेली आहे. मी 50 वर्षानंतर आज प्रश्न असा विचारतो की आजच्या बहुजन समाजापर्यंत हे विचार पोहोचलेले आहेत का? मला असं वाटतं की प्रचंड एक मोठं काम हे अजून अपूर्ण राहिलेलं आहे. आणि मग या मंडळाला त्याची आठवण आहे, पण नव्या बदलत्या परिस्थितीमध्ये हे काम पूर्ण होताना अधिक बळ या मंडळाला हवं आहे अशी अपेक्षा या प्रस्तावनेमध्ये व्यक्त केली गेली. प्रस्तावनेमध्ये ते असं म्हटले की नवीन तरुणांनी या मंडळामध्ये यावं याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मला असं वाटतं की या प्रयत्नांना खरं म्हणजे दाद दिली पाहिजे की एका पिढीने 50 वर्ष काम केलं, जसं केलं असेल तसं केलं असेल, त्या कामाला आपण सगळ्यांनी खरं सलाम केलाच पाहिजे, त्याच्याविषयी काही वादच नाही. पण त्या पिढीला आज असं वाटतं आहे की तरुणांनी ही जी हा प्रवास आता पुढे जर जायचा असेल, बहुजन समाजापर्यंत महात्मा फुलेंचा विचार पोहोचवायचे असतील, तर त्याच्यासाठी वेगळं नव्या परिस्थितीला जुळवून घेऊन काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं त्यांनी मानलं, हे मला फार महत्वाचं वाटतं. आणखी त्यांनी असं म्हटलेलं आहे की महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरे करण्याचं कार्य या मंडळाने त्याची सुरुवात केलेली आहे आणि मला वाटतं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन, मोठं योगदान म्हणून याच्याकडे पाहायला पाहिजे की पुण्यतिथी असो किंवा जयंती असो, हे जयंतीचे आणि पुण्यतिथीचे कार्यक्रम अलीकडच्या काही दिवसांमध्ये सोपस्कार म्हणून होत असले तरीही मी असं म्हणेल की त्यानिमित्ताने तरी या महापुरुषांनी नेमकं काय म्हणून ठेवलेलं आहे, पुढच्या समाजासाठी त्यांनी कोणते विचार निघून ठेवलेले आहेत, ते विचार काही लोक वाचतात आणि त्याची आठवण समाजाला होते, त्यामुळे हेही काम महत्वाचं आहे असं मला वाटतं. सुरुवातीचे फार चांगले उपक्रम त्यांनी या ठिकाणी नोंदवलेले आहेत. सामुदायिक विवाह हा उपक्रम त्या ठिकाणी राबवला जात होता आणि काही अतिशय चांगले उपक्रम काळाच्या प्रवाहामध्ये बंद पडले असं या ठिकाणी उल्लेख आहे. ते असंही म्हणून गेले की आम्ही 50 वर्ष तग धरून आहोत. मला असं वाटतं की जो समाज आपल्या वेगाने बदलतो आहे त्या बदलामध्ये सामाजिक संस्थांना आणि सामाजिक संघटनांना तग धरण्याची वेळ आलेली आहे.
याचा अर्थ असा होतो की या प्रकारचा विचार ज्यांनी स्वीकारला त्यांच्या मनातल्या या विचाराविषयीचा प्रामाणिकपणा कमी झालेला आहे. कारण हे बळ त्यांना पुरेसं या मंडळांना आणि संघटनांना हे पुरेसं बळ मिळत नाही. एकेकाळी ते मिळत होतं, आज ते मिळत नाही. मला असं वाटतं की इथे आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत, ते जमलेले आणि इथे न आलेले असे सर्वच लोक या विचाराशी प्रामाणिक असलेली सगळी माणसं याला जबाबदार आहे की या प्रकारचा विचार मंडळांच्या धोरणांमध्ये नेतृत्वामध्ये या प्रकारचा विचार येतो याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. या ठिकाणी खरं म्हणजे मी जास्त वेळ घेणार नाही. डॉक्टर नरेंद्र जाधव पुरस्कार त्यांनी स्वीकारलेला आहे. मी म्हटलं तसं या मंडळाने अतिशय योग्य व्यक्तीची योग्य माणसाची निवड या पुरस्कारासाठी केलेली आहे. महात्मा फुलेंचे विचार या पुढच्या पिढ्यांसाठी किती उपयुक्त आहे याच्याविषयी वेगळं या ठिकाणी सांगायला नको. आपण सर्वजण जाणकार आहात. त्यांच्या विचाराला आपल्या विचार आपल्या आयुष्यामध्ये साठवून घ्यावं, आपलं आयुष्यही त्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करावा असं किमान मानणारी मंडळी आपण आहोत. त्यामुळे त्याच्यासाठी काय करावं लागतं किंवा ते विचार नेमके काय आहेत हे सांगण्याचंही व्यासपीठ नाही. ते सगळ्यांना कल्पना आहे. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक संभ्रम एवढाच आहे की तो विचार आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये कसा रुजवायचा, ते धाडस आपल्यामध्ये कसं आणायचं. मला असं वाटतं की ही असे प्रसंग असतात की या प्रसंगामध्ये या प्रकारची माणसं मोठ्या संख्येने एकत्र येतात आणि एकमेकांना धीर देण्याचं काम करतात. या प्रकारचा विचार अजूनही समाजामध्ये रुजवू शकतो ज्या अंधश्रद्धांचा आणि याचा उल्लेख या ठिकाणी केला याची परिस्थिती आज अतिशय निराशजनक आहे. कितीही अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रचार केला जात असला तरी बहुजन समाजामध्ये अंधश्रद्धा समाजाचं प्रमाण हे प्रचंड आहे. याचा अर्थ असा की मधल्या काळामध्ये जे काम व्हायला पाहिजे होतं, ज्या वेगाने व्हायला पाहिजे होतं, ज्या परिणामकारक पद्धतीने व्हायला पाहिजे होतं ते तसं झालेलं नाही हे मान्य करायला मला असं वाटतं की आपल्याला कमीपणा वाटता कामा नये. आणि हे अपूर्ण काम आहे, हे पूर्ण करायचं याची आठवण अशा समारंभामध्ये आपण सर्वांनी एकमेकांना केली पाहिजे हेही आवर्जून या ठिकाणी मला सांगायचं आहे. या समारंभाच्या निमित्ताने एक सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने या मंडळाने जे ठरवलेलं आहे त्या संकल्पामध्ये सहभागी होण्याची संधी या निमित्ताने मला मंडळाने दिली. आणि या ठिकाणी मी असं समजतो की महात्मा फुले यांच्या नावाने यांच्या स्मरणात यांचं स्मरण करून आपण ज्या ज्या गोष्टी ठरवतो आहोत त्या ठरवण्यातला एक साक्षी होण्याचं भाग्य मला या निमित्ताने आपण दिलं त्याबद्दल संयोजकांना धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. जरा सगळ्यांनाच उत्सुकता आहे की समोर मानपत्र ठेवलेलं आहे आणि मानपत्रावर काय लिहिलेलं आहे तर मी थोडक्यात त्याचं वाचन या ठिकाणी करतोय. सांस्कृतिक राजधानी व विद्येचे माहेरघर असलेल्या ऐतिहासिक पुणे शहरात आपण शिक्षण, समाजकारण, अर्थकारण व साहित्य क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करत आहात. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून आपण शिक्षण क्षेत्रात दूरगामी परिणाम करणारे अनेक महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आपण अर्थतज्ञ असून RBI व भारत सरकार सुद्धा आपणाकडून आर्थिक सल्ला घेत असतात. आमचा बाप आणि आम्ही या आपल्या आत्मवृत्ताने साहित्य क्षेत्रातही अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. महात्मा फुले, शाहू महाराज व डॉक्टर आंबेडकरांच्या सामाजिक समतेच्या विचाराचा वारसा जपत देशाचे उज्ज्वल भवितव्य असणारे आजच्या तरुणांपुढे आपण आदर्श आहात. या सर्व क्षेत्रातील आपले बहुमूल्य योगदान निश्चितच सर्वांसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहेत. आपल्या उत्तुंग कार्याने पुणे शहराचा लौकिक वाढला असून अखंड महाराष्ट्राची ही शान देशात उंचवली आहे. त्याबद्दल आपल्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हे मानपत्र आम्ही आपणास सन्मानपूर्वक प्रदान करत आहोत. या ठिकाणी हे मानपत्र देण्यामध्ये आम्हालाही खरंच अभिमान वाटतो. यानंतर अध्यक्षीय भाषण थोडंसं आपण आपल्या कार्यक्रमात बदल करून हा एक कविता इतर मान्यवर आणि माझ्या बंधू भगिनी मी आज जी कविता केलेली आहे ती
महात्मा फुले मंडळाचे 50वा वर्ष चालू आहे आणि त्यांचं अभिनंदन करण्याकरता आणि महात्मा फुले पहिला पुरस्कार जो आज आपले कुलगुरू नरेंद्र सर यांना म्हणजे दादरांना मिळतोय त्या दोघांचं अभिनंदन करण्याची करता म्हणून मी थोडीशी कविता केलेली आहे तर ती तुम्ही ऐका. आजी सोन्याचा दिस आज उगवला, आजी सोन्याचा दिस आज उगवला, महात्मा फुले मंडळाला कोहिनूर गवसला. फुले मंडळाचा पहिला पुरस्कार, फुले मंडळाचा पहिला पुरस्कार ज्यांना मिळाला त्यांना माझा. खोला शिरपेचाच मानाचा तुरा, खोला शिरपेचाच मानाचा तुरा, चालवली पुढे फुल्यांची परंपरा, चालवली पुढे फुल्यांची परंपरा. मिळाला हिरा आज आपल्याला, मिळाला हिरा आज आपल्याला, वाहून घेतले ज्याने समाज कार्याला, वाहून घेतले ज्याने समाज कार्याला. काय काय गुण याचे वर्णावे, काय काय गुण याचे वर्णावे, झाला कर्मवीर हा आपल्या गुणाने, झाला कर्मवीर हा आपल्या गुणाने. विद्वत्ता झळकते याच्या मुखावरी, विद्वत्ता झळकते याच्या मुखावरी, साक्षात सरस्वती याच्या रचनेवरी. दुर्घर परिस्थितीतून काढली वाट, दुर्घर परिस्थितीतून काढली वाट, फुलवली जीवनात अनेकांच्या पहाट, फुलवली जीवनात अनेकांच्या पहाट. धडा दिला मानवाला, धडा दिला मानवाला, टाकीचे घाव सोसल्याविना येईना देवकुण माणसाला, टाकीचे घाव सोसल्याविना येईना देवकुण माणसाला. पाहून याचे कार्य अमाप, पाहून याचे कार्य अमाप, उत्स्फूर्त शब्द पडतात बाहेर बापरे बाप. याचेच पाऊल पुढे, याचेच पाऊल फुले मंडळाने उचलले, याचेच पाऊल फुले मंडळाने उचलले. समाजसेवेचे रोप जनमानसात रुजवले, समाजसेवेचे रोप जनमानसात रुजवले. शिक्षण क्षेत्रावर देऊन भर, शिक्षण क्षेत्रावर देऊन भर, मिरविली सुशिक्षित मुले जगभर, मिरविली मुले सुशिक्षित जगभर. करुणी अनेकांचा, करुणी सत्कार अनेकांचा, करुणी सत्कार अनेकांचा, प्रोत्साहन दिले अनेकांना. अशा या फुले मंडळा आणि कुलगुरूंना माझा प्रणाम, धन्यवाद. ताईंच्या या ठिकाणी दोन कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत आणि तिसरा कविता संग्रह सुद्धा त्यांचा लवकरच प्रकाशित होईल अशी अपेक्षा आहे, धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भाई वैद्य सर यांना विनंती करतो की आपण आपलं अध्यक्षीय भाषण करावं. सन्माननीय कुलगुरू डॉक्टर नरेंद्र जाधव, माझे झाडा फुलातले मित्र सुरेश पिंगळे, सकाळमध्ये अनेक नेहमी बदल होत असतात, कित्येक आले कित्येक गेले, पण यमाजी मालकर कायम राहिले. महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष आणि माझे सख्य मित्र बोराटे यांचे व्याही गुलाबराव रासनी, गुलाबराव रासकर, महात्मा फुले मंडळाचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व भगिनी आणि बंधू, प्रथमतः महात्मा फुलेच्या फुले मंडळाच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने मी या मंडळाला धन्यवाद देतो आणि हार्दिक शुभेच्छा देतो. खरंच मी आज बदली कामगार आहे, पण त्याचा मला फार आनंद आहे. माझ्या हस्ते डॉक्टर नरेंद्र जाधवांचा आपण सत्कार केला, पण सत्कार करताना असं वाटलं हा सत्कार कोणाचा, जाधवांचा का बाई वैद्यांचा. मला असं वाटलं महात्मा फुले मंडळाने अनाहूतपणे माझा सत्कार या निमित्ताने केलेला आहे, मनापासून धन्यवाद.
त्यांना महात्मा फुलेंची पगडी घालण्यात आली. मी जाधवांच्याकडे जरा क्षणभर पाहिलं आणि म्हटलं बरोबर उभे होऊन महात्मा फुले दिसले. कशी दाढी आहे, बरोबर आहे ना, चिपळून करता येईल तशीच दाढी आहे. जर आता चष्मा आहे त्यावेळेला नव्हता, ते चालायचं असतो, काळाचा महिमा आहे. परंतु आणि अशा तर मी सार्थ अशा माणसाला, व्यक्तीला, महनीय व्यक्तीला हा पुरस्कार दिला गेला आणि तो पहिला पुरस्कार दिला गेला ही अत्यंत मोलाची आणि महत्वाची गोष्ट आहे. महात्मा फुले मंडळाचा माझा खूप जुना संबंध आहे, कदाचित त्याच्या स्थापनेपासूनच तो आहे. मला वाटतं हरिभाऊ गिरमेच होते ना, जगन्नाथराव गिरमेंच्या काळापासून माझा या मंडळाशी संबंध आहे आणि मंडळाच्या कामाकडे मी नेहमी औत्सुक्याने पाहत असतो. जरा गुलाबरावांच्या बोलण्यात थोडस जरा निराशा थोडीशी डोकावली. मला वाटतं आपण सर्वांनी विचार करण्याची वेळ आहे आणि हे महात्मा फुले मंडळ एकाधिक सबळ बनावं आणि महात्मा फुलेंच्या विचाराची मशाल घेऊन त्यांनी पुढे जात राहावं अशी सदिच्छा या निमित्ताने मी व्यक्त करतो. मित्र, महात्मा फुलेंचा विचार आणि आजचा काळ याचा तौलनिक विचारच करायलाच पाहिजे. महात्मा फुलेंनी तेव्हा काय सांगितलं आणि आज काय घडतंय. महात्मा फुलेंनी सांगितल्यानंतर त्याप्रमाणे इष्ट बदल होत आहेत का कुठं उलट्याच दिशेने आपण चाललोय. महात्मा फुलेंनी असं सांगितलं की भारतीय समाजात जातीचे काय धर्माचेही भेदभाव असतं का म्हणे. महात्मा फुलेंचं असं महान स्वप्न आहे, असं स्वप्न पाहणारही माणूस केवढा महान असेल असं मनात येतं. आजही ते स्वप्न आठवलं की छातीमध्ये धस होतो, हिम्मत होत नाही अजूनही आपली. काय स्वप्न? ते स्वप्न असं की मला असं कुटुंब पाहिजे की ज्या कुटुंबामधल्या मुलीला पत्नीला असं वाटलं पुराण वाचून की आपण महम्मद धर्मी व्हावं होत आलं पाहिजे. जर बायबल वाचून एखाद्या कुटुंबातलं वाटलं ख्रिस्ती व्हावं होत आलं पाहिजे. कोणाला हिंदू व्हायचं राहायचं असेल किंवा व्हायचं असेल होत आलं पाहिजे. आणि ज्या गुणा गोविंदाने ते कुटुंब पूर्वी राहत होत तसंच ते राहिलं पाहिजे असं भव्य अतिभव्य स्वप्न महात्मा फुलेंनी पाहिलं. त्या स्वप्नाच्या आपण जवळपासच नाही. आता चिप्पान ब्राह्मणांची महासंमेलन लागलेली आहे. मराठा महासेवा संघ त्या मराठ्यांची संमेलन करायला लागली आहे. आता नुसती जातीची नाही तर उपजातीची संमेलन व्हायला लागलेली आहे. ब्राह्मण संमेलन वेगळं आणि चिप्पावन संमेलन वेगळं. आता मला वाटतं ऋग्वेदी ब्राह्मण वगैरे अशी सुद्धा आता संमेलन होण्याचा संभव आहे. आणि नुसती माळ्यांची संमेलन नाही तर जिरे माळ्यांची वेगळी संमेलन असं होण्याचा संभव आहे. असा काळ आता आलाय की काय याचा विचार आपल्याला केला पाहिजे. आपली दिशा महात्मा फुलेंना बरोबर घेऊन कोणत्या दिशेला चालली आहे याचा विचार तुम्हा आम्हाला केला पाहिजे. आणि असं असेल तर का आपण कुठं कमी पडतोय, आपल्याला काय केलं पाहिजे याचा विचार अत्यंत महत्वाचा आहे असं मला वाटतं.
या निमित्ताने अजून एक दोन गोष्टी थोडक्या शब्दात मी सांगणार आहे. बदली कामगार असताना अधिक वेळ घेणं बरोबरही नाही. आणि मुख्य म्हणजे जाधवांचं आपल्याला सर्वांनाच ऐकायचं आहे, मलाही ऐकायचं आहे, कारण सविस्तरपणाने त्यांचं भाषण मला कधी फार ऐकायला मिळालं नाही. आज मिळेल अशी मला आशा आहे, तेव्हा मला ते ऐकायचंय. मुद्दा दोन मुद्दे मला या निमित्ताने आपल्या पुढे मांडायचे. एक मुद्दा असा की आत्ताचा बज वर्ड म्हणूया, सर्वत्र घुमणारा शब्द जो आहे तो इन्क्लुझिव्ह ग्रोथ, सर्वसमावेशक विकास असा हा शब्द आहे. आता हा सर्व समावेशक विकास होतोय का विषमत वाटते. मी एका दिवशी टाइम्स मध्ये दोन बातम्या वाचल्या एका दिवशी. एक बातमी अशी होती की मलबार हिलवर एका माणसाने एक फ्लॅट खरेदी केला, त्या फ्लॅटची किंमत चौरस फुटाला 94,000 रुपये होती. असा फ्लॅट खरेदी केला म्हणजे इतकी श्रीमंती, श्रीमंतीची टोक ही आपल्या देशात आहे, निर्माण झाली आहे. इतकंच नाही, तुम्ही तुमच्या पत्नीला वाढदिवसाची काही भेट देता की नाही मला माहिती नाही, पण इथून पुढं भेट द्यायला जरा लाजच वाटेल. हो, अंबानीनी 470 कोटीचं जेट विमान दिलं, आपण देऊन देऊन देणार काय असं आपल्या मनात येईल. ही श्रीमंतीची एका बाजूला प्रचंड मोठी अशी टोक, आणि त्याच वर्तमानपत्रात दुसरी बातमी मी वाचली की भारताच्या क्राईम ब्युरोनी जो सर्वे केला त्या सर्वेनुसार 2005 साली 17,520 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. जाधव साहेब आता ही कमिटी आहे त्यांची, वन मॅन कमिटी आहे. महाराष्ट्र सरकार त्यांचा सल्ला मागतोय अहो कसा आहे. महाराष्ट्र सरकार सल्ला मागतं, भारत सरकार त्यांचा सल्ला मागतं, अफगाणिस्तान सरकार सल्ला मागतं. इतकंच नाही तर वर्ल्ड बँक सुद्धा त्यांचा सल्ला घेत असतो. त्यांनी आता ते या आत्महत्याचं ते पाहतात, ती कमिटी नेमलेली आहे आणि ते याच्याबद्दल पाहणार. परंतु अशी दोन टोक प्रचंड अंतर असलेली, अंतर कमी करणं हा महात्मा फुलेंचा आग्रह होता. ते नुसते आर्थिक नाही, सामाजिक सर्व बाजूचं अंतर कमी करायचं, इन्क्लुझिव्ह ग्रोथच्या बाजूला जायचं. कुठल्या दिशेला चाललोय विचार करायची वेळ आता आलेली आहे असं मला या निमित्ताने सांगायचं. आणि हे सांगताना डॉक्टर जाधव साहेब मला या निमित्ताने सांगायचं की महात्मा फुलेंनी शिक्षणावर जे मांडलं, किती साली 1880 साली शिक्षण आयोगापुढे निवेदन दिलं आणि त्यांनी गोष्टी मांडल्या, अगदी साध्या गोष्टी मांडल्या की बहुजन समाजाला शिक्षण मिळालं पाहिजे, त्यासाठी प्राथमिक शिक्षणावर भर दिला पाहिजे, प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं झालं, नुसतं मोफत नाही सक्तीचं झालं पाहिजे. ओ सक्तीचं नाही, त्यामुळे आज प्राथमिक शिक्षणामध्ये जरी 21 कोटी मुलं शिकत असली तरी 5 कोटी मुलं शाळेचं तोंडही पाहू शकत नाही. हे आहे ना अवस्था. सक्तीचं शिक्षण असत येऊ शकलं नसतं, आणि सक्तीचं शिक्षण हे सर्व आपण संविधानामध्ये कबूल केलं, पण दुर्दैवाने ते फंडामेंटल राईट मध्ये घालण्याच्या ऐवजी डायरेक्ट प्रिन्सिपल मध्ये घातलं, आणि त्यामुळं सरकारांना त्याच्यात चालढकल करायला पूर्ण वाव मिळाला. जमलं तर करू, आहे मार्गदर्शक तत्व आहे. पण मार्गदर्शक तत्व म्हणजे आजच केलं पाहिजे का? 100 वर्षांनी करू.
अशा तऱ्हेची भूमिका, कारण 60 वर्ष नाही झालेलं तेव्हा अजून पुढचे 40 वर्ष होईल याची काय कारण अशा तरी चालेल. म्हणजे महात्मा फुलेंनी जे सांगितलं त्या दिशेने आपण नाही. महात्मा फुलेंनी सांगितलं सर्व शिक्षक प्रशिक्षित पाहिजे. मालकर साहेब, सर्व शिक्षा अभियानामध्ये प्रशिक्षित शिक्षक असतात का म्हणे असं जर काय आपण ठरवलं. जो मिळेल तो शिक्षक किती शिकलेला असो 2000 घे आणि जसं जमल तसं शिकव. काय तुझ्यावर पण काय आहे कुठे चाललंय आपण. म्हणजे महात्मा फुलेंनी बरोबर 150 वर्षापूर्वी जे सांगितलं होतं त्याच्या बरोबर उलट्या दिशेने आपण चाललोय की काय अशा तऱ्हेचे प्रश्न निर्माण. साधा शिक्षणाचा प्रश्न साधा. अहो त्यांनी सांगितलं शिक्षणासाठी ही जबाबदारी सरकारनेच घेतली पाहिजे त्यावेळेला म्हटलेलं आहे. सरकार घ्यायलाच तयार नाही. सरकार पुरुष पैसे द्यायला तयार नाही. कुलगुरु सांगतात की अहो असं काय करताय तुम्ही, तुम्ही पुरेशी मदत करायला पाहिजे. मग राष्ट्रपती म्हणतात आताच्या दुप्पट खर्च करा. नाही हो का. आणि महात्मा फुलेंनी तेव्हा सांगितलं होतं की तुम्ही जो शिक्षणावर खर्च कराल निम्मा प्राथमिक शिक्षणावर करा. तिथे सर्वसामान्यांची मुलं शिकतात तो पाया तुम्ही मजबूत करा. त्यावेळेस सांगितलं होतं आणि तेही अजूनही होत नाही. म्हणजे सामाजिक बाब असो शैक्षणिक बाब असो आपण मुलींचं नाव घेतोय आणि बरोबर उलट तो वागत नाही. महात्मा फुलेंचं नाव घ्यायचं आणि घरातल्या लग्नाला भटजी बोलवायचा त्याला काय अर्थ आहे का. नाव न घेतलेलं बरं भटजीचंच नाव घ्या. फुलेंचं कशा नाही हे काय उलट्या दिशेने चाललो क्या वाढायलाच लागलंय. मला तर दुःख सर्वात जास्त झालं सत्य शोधक समाजाच्या कार्यकर्त्यांच्या घरातच लग्नाला भटजी यायला लागला. हे दुष्काळ व्हायला लागलंय तेव्हा ही उलट्या दिशेने ही उलटी गंगा जायला लागली आहे. आज त्याचा विचार करायला पाहिजे आणि त्याला साक्ष आज कुलगुरु स्वतः आहेत. कुलगुरूंचा सत्कार मी केला परंतु तुम्हाला एक गोष्ट कदाचित ऐकून आश्चर्य वाटेल. हा सासऱ्यांनी त्याच्या आवडत्या जावयाचा केलेला सत्कार. तेव्हा मला त्याचा फार आनंद आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे कुलगुरु कसे पाहतात हे आपल्याला ऐकायचं औत्सुक आहे. महात्मा फुलेंचे विचार घेऊन कसं आपण गेलं पाहिजे याचं मार्गदर्शन कुलगुरूंच्याकडे निश्चित मिळेल अशी मला पूर्ण खात्री आहे. एवढं म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानून आपली रजा घेतो. जय हिंद.